Hello friends, welcome to the new video of new chapter. Okay. So in this video we are going to start the new chapter, and you have already guessed the chapter's name, that is effect of electric current. Effect of electric current म्हणजे नावावरूनच लक्षात येते की यामध्ये आपल्याला काय पाहायचे, इलेक्ट्रिक करंटचे काय काय इफेक्ट आपल्याला दिसायला मिळतात, पाहायला मिळतात, तर ते आपल्याला स्टडी करायचे या चॅप्टरमध्ये. तर इफेक्ट पाहायचे आहेत आपल्याला इलेक्ट्रिक करंटचे, पण त्या अगोदर आपल्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय माहिती आहे का? ओके, इलेक्ट्रिक करंट माहिती आहे का आपल्याला? नाईन्थ ला चॅप्टर होता, तर आपण एकदा रिवाइज करून घेऊया. ओके, आपलं आजचं हे लेक्चर, पहिलं लेक्चर पूर्ण इलेक्ट्रिक करंट वरती असेल. उद्याच्या किंवा याच्या नंतरचं जे काय लेक्चर असेल यापासून आपण काय करूया, इफेक्ट जे आहेत इलेक्ट्रिक करंटचे त्याला स्टार्ट करूया. ओके, सो आय थिंक वी शुड स्टार्ट अवर फर्स्ट चॅप्टर. Chapter is effect of electric current. Okay, so let's start. Current electricity or what is electric current? Sir, ते आपल्याला पाहायचं आहे. So बघा, आता electric current, इलेक्ट्रिक करंट कशामुळे फ्लो होत? आता आपल्याला जे घरात वेगवेगळे अप्लायन्सेस दिसतात, वेगवेगळे अप्लायन्सेस काय असतात आपण युज करतो, फॅन असेल, टीव्ही असेल, मोबाईल असेल, मिक्सर असेल घरामध्ये, किंवा एखादी तुमची एखादी हे असेल म्हणजे दुसरं इलेक्ट्रिकल अप्लायन्स असेल, तर हीटर गीजर, ते कशावरती बेस्ट असते किंवा ती वर्किंग कशावरती बेस्ड आहे? इलेक्ट्रिसिटी. आता ही इलेक्ट्रिसिटी आहे काय? ओके, तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, त्यासाठी आपण एक बेस पासून सुरुवात करूया. तर तुम्हाला माहिती आहे ऍटम, ऍटमचा पूर्ण एक चॅप्टर आहे, त्यामुळे डिटेल तुम्हाला सांगणार नाही त्याबद्दल. आता ऍटम मध्ये काय काय असतं? तर ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन असतात, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ऍटमच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे ऍटमच्या ऑर्बिट मध्ये असतात. आता आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो तुम्हाला माहिती आहे, आणि जो की लूजली बॉन्डेड असतो. ओके, आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन हा लूजली बॉन्डेड असतो. मग आता आपण जे इलेक्ट्रिसिटी पाहतो ती इलेक्ट्रिसिटी कशामधून फ्लो होते? इलेक्ट्रिसिटी एखाद्या अप्लायन्सला प्रोव्हाइड करायची म्हणजे तिथपर्यंत कनेक्शन लागतं. ते कनेक्शन कशाचं असतं? वायरचं असतं. वायर कशापासून बनलेलं असतं? तर मेटल्स पासून वायर बनलेले असतात, जनरली आपण नोटीस केलं असेल. मग आता मेटल्स पासूनच का बनवायचे किंवा दुसऱ्या कशापासून का बनवायचे नाही वायर? ओके, तुम्हाला कॉपर पासून, अल्युमिनियम पासून वायर्स बनलेले दिसतील. वेगवेगळ्या वायर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर हे असं कशामुळे? तर त्यासाठी आपण ऍटम पाहतोय. तर ऍटम मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात आणि करंट फ्लो कशामुळे होतं? तर ज्या वेळेस हा इलेक्ट्रॉन एका ऍटम मधून दुसऱ्या ऍटमला दिला जातो आणि हा फ्लो कंटिन्यू चालू राहतो. कन्सिडर करा, हे ते वायर आहे आपलं. ओके, हे त्याचा व्ह्यू आहे. ओके, झूम केल्यानंतरचा यामध्ये काय असतील? ऍटम्स असतील आणि हे ऍटमचे इलेक्ट्रॉन आहेत त्या. तर याला म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स. ऍटमचे जे लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन्स आहेत जे इझिली दुसऱ्या ऍटम कडे जाऊ शकतात, त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणणार. ते फ्री इलेक्ट्रॉन्स काय करतात? ते फ्री इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात. फ्लो व्हायला लागतात म्हणजे एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, असं करत वायरच्या एका एंड पासून हे इथपर्यंत मूव्ह होतात आणि यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय आहे? तर इलेक्ट्रॉन एक टाईपचा चार्ज आहे. जसं की प्रोटॉनला आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनला म्हणतो निगेटिव्ह चार्ज. ओके,
मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन निघून जाईल एखाद्या वेळेस ज्या ऍटम मधून समोरच्या ऍटम कडे, त्यावेळेस इथे इलेक्ट्रॉन ची जागा कमी होईल. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा आपण कन्सिडर करूया एक आयन आहे, आयन फेरस, ओके आयन आहे, आयनचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटमला त्यांना देऊन टाकला, आयनचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटमला त्यांना देऊन टाकला, याच्याकडे काय कोणता चार्ज तयार झाला, एक इलेक्ट्रॉन कमी झाला म्हणजे याच्याकडे चार्ज तयार झाला पॉझिटिव्ह, आणि याचा एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे याच्याकडे चार्ज झाला निगेटिव्ह. याने पुन्हा दुसऱ्या ऍटमला एक इलेक्ट्रॉन दिला, मग याच्याकडे पुन्हा न्यूट्रल चार्ज झाला, पण याचा चार्ज काय झाला निगेटिव्ह झाला, याचा चार्ज निगेटिव्ह झाला. तर हे काय होईल, पाठीमाग चार्ज फ्लो व्हायला आणि इलेक्ट्रॉन समोरच्या डायरेक्शन मध्ये फ्लो व्हायला, ओके पाठीमाग चार्ज फ्लो व्हायला आणि इलेक्ट्रॉन समोरच्या डायरेक्शन मध्ये फ्लो व्हायला. तर अशा पद्धतीनं तर इलेक्ट्रॉन म्हणजे लक्षात आलं इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, की ज्यावेळेस ऍटम एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करत, त्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये त्या टोटल वायर मध्ये जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनचा एक फ्लो तयार झाल्यासारखा दिसतो आपल्याला, असे इलेक्ट्रॉन्स वाहायला दिसतात आपल्याला, फ्लो व्हायल्यासारखे दिसतात. मग हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे, असे रँडमली अरेंज असतील इलेक्ट्रॉन कुठेही, एक इलेक्ट्रॉन इथं, एक इलेक्ट्रॉन इथं, एक इलेक्ट्रॉन इथं, रँडमली अरेंज असतील. पण ज्यावेळेस एका विशिष्ट कंडिशनला, एका ठराविक कंडिशनला, स्पेसिफिक कंडिशनला एका काय होतात, हे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागतात. ती कंडिशन आपल्याला पाहायची काय आहे, तर हे इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात आणि ह्या फ्लोला काय म्हणायचं, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, ओके ऑर सिम्पली इलेक्ट्रिक करंट ऑर इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक, सॉरी इलेक्ट्रॉन ऑर फ्लो ऑफ चार्जेस, ओके. सो आता आपण पाहूया की चार्जेस किती प्रकारचे असतात. मग तर चार्जेस असतात दोन टाईपचे, फ्लो ऑफ चार्जेस हा वर्ड पाहिला आपण, टाइप ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, टाइप ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस. तर इलेक्ट्रिक चार्जेस किती प्रकारचे असतात, तर देअर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, पॉझिटिव्ह चार्ज चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस, ओके. दोनच प्रकारचे चार्जेस असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आताच पाहिला आपण पॉझिटिव्ह चार्ज कधी होतो, ज्यावेळेस एखादा ऍटम इलेक्ट्रॉन देईल त्यावेळेस त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज होतो, आणि ज्यावेळेस एखादा ऍटम इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल त्यावेळेस त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. का होतो, तर इलेक्ट्रॉनवरती ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम. चार्जला मेजर करतात कुलोम या युनिटनं, ओके चार्जचं युनिट आहे कुलोम. तर 1.6 × 10⁻¹⁹ कुलोम, आणि याचा निगेटिव्ह चार्ज असतो −1.6, आणि प्रोटॉनचा चार्ज असतो पॉझिटिव्ह, पण त्याचं मॅग्निट्यूड जे आहे म्हणजे हा नंबर जो आहे तो सेम असतो. किती अमाऊंट असतो चार्जचा, 1.6 × 10⁻¹⁹, ओके हा पण कुलोम. फक्त हा पॉझिटिव्ह आहे, सॉरी निगेटिव्ह आहे इलेक्ट्रॉन, आणि हा प्रोटॉन जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, ओके प्रोटॉन जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, फक्त फरक एवढाच आहे. आणि मॅग्निट्यूड जर पाहिलं दोघांचं पण सेम आहे मॅग्निट्यूड, ओके तो लक्षात ठेवायचं. मग तसंच ऍटमवरती पॉझिटिव्ह चार्ज कधी होईल, जर प्रोटॉन जास्त झाले आणि इलेक्ट्रॉन कमी झाला, आणि निगेटिव्ह चार्ज कधी होईल, प्रोटॉन कमी झाले इलेक्ट्रॉन जास्त झाले ऍटम मधले, तर त्यावेळेस निगेटिव्ह चार्ज होईल. तर चार्ज दोन प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात. मग आता चार्जच्या प्रॉपर्टी काय आहेत, तर चार्जच्या प्रॉपर्टी आहेत अपोजिट चार्जेस, और आपण त्याला म्हणू अनलाईक चार्जेस. म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे झाले अपोजिट किंवा अनलाईक चार्जेस. हे काय करतात, एकमेकांना अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्ट इच अदर, आणि सिमिलर चार्जेस रिपेल इच अदर, सारखे चार्जेस रिपेल करतात. म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जर जवळ आणले तर एकमेकांना रिपेल करतील, निगेटिव्ह निगेटिव्ह जर जवळ आणले तर एकमेकांना ते रिपेल करतील, पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे एकमेकांना अट्रॅक्ट करतील दोन्ही, ओके हे दोन्ही एकमेकांना अट्रॅक्ट करतील. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एकमेकांना रिपेल करतील आणि निगेटिव्ह निगेटिव्ह पण एकमेकांना रिपेल करतील, ओके. सो हे दोन्ही पॉसिबल नाही, पण हे पॉसिबल आहे एकमेकांना अट्रॅक्ट करणं. तर हा हीच प्रॉपर्टी आहे सिम्पल, ओके. तर ह्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा, ओके अट्रॅक्ट करतात अपोजिट चार्ज आणि सिमिलर चार्ज रिपेल करतात इच अदर, ओके. नेक्स्ट आहे याचा युनिट, आताच सांगितलं होतं मी तुम्हाला कुलोम, ओके कुलोम आहे आणि त्याला कॅपिटल सी ने डिनोट करतात. याचा युनिट कशाचं, चार्ज याचा युनिट. नेक्स्ट आपल्याला पाहायचं मग आता कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स का पाहतोय आपण, तर ते पण तुम्हाला तुमच्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर, की मेटल्सच का यूज करायचे,
की दुसरं एखादं मटेरियल की वूड वगैरे ते इलेक्ट्रिसिटीसाठी काय युज करत नाहीत, किंवा रबर असेल किंवा दुसरं काहीतरी असेल, किंवा ती प्लास्टिकची पत्तीच आपण ज्यावरती जे इन्सुलेटर आपण ज्याला किंवा जे आपण ज्यावरती आपण कव्हर कव्हरिंग करतो त्या वायरिंगला कव्हरिंग करतो, ते कव्हरिंगच का कॅरी करू शकत नाही इलेक्ट्रिक करंटला, तर ते आपल्याला पाहायचंय. ओके, किंवा एखाद्या वेळेस कोणाला शॉक लागला असेल तर तुम्ही काय करता, त्याला वूडचा सपोर्ट देता किंवा वूड टच करता आणि त्या वेळेस शॉक तो इलेक्ट्रिक शॉक त्याला रिलीज करून देतो. किंवा जर आपण म्हणतो की चप्पल घातलेली असेल एखादी, ओके शूज वगैरे आपण वेअर केले असतील तर त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागत नाही, किंवा रबरचे जर हँडग्लोव्ज यूज केले आणि नंतर इलेक्ट्रिसिटीचं वर्क केलं तर त्यावेळेस शॉक लागण्याचे चान्सेस कमी असतात. तर हे असं कशामुळे म्हणतो आपण, तर ते पाहायचंय आपल्याला. तर त्याचं रिझन आहे कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स ऍक्च्युअली आहेत काय, तर बघा सगळ्या सबस्टन्सचे दोन टाईप पडतात. कोणते दोन टाईप पडतात, ते इलेक्ट्रिक कॅटेगरीवरून त्यांच्या दोन टाईप पडतात, एक कंडक्टर आणि दुसरा म्हणजे इन्सुलेटर. ओके, कोणताही सबस्टन्स असेल, एक तर तो कंडक्टर असेल किंवा इन्सुलेटर असेल. ऍक्च्युअली आणखीन एक टाईप आहे पण तो तुमच्या स्टडीसाठी नाहीये, तिसरा टाईप आहे सेमी कंडक्टर्स नावाचा, तर तो तुमच्या टाईपचा नाहीये. तर आपल्याला फक्त कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स पाहायचे. कंडक्टर्स म्हणजे काय, तर सबस्टन्सेस थ्रू हिच इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक चार्जेस कॅन फ्लो आर कॉल्ड कंडक्टर्स. आता आपण चार्जेस आणि इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी पाहिलं काय आहे. ऍक्च्युअली इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणजे त्याचे चार्ज फ्लो होतात, पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होतो किंवा ज्याला आपण म्हणू इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. ओके, सो त्याच्यामुळे त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो किंवा इलेक्ट्रिक करंट म्हणतो. मग ज्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते त्याला म्हणायचं कंडक्टर्स. मग आता कोणत्या कोणत्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकते, तर आपण जे वायर्स पाहतो ते पूर्ण मेटल्स पासूनच बनलेले असतात आणि मेटल जर एखाद्या इलेक्ट्रिक करंटला टच केलं तर त्यामधून तुम्हाला रिझल्ट दिसून येईल. तुम्ही हात लावला ते शॉक मारेल. ओके, हात लावायचा नाही, हा नाही तर खरंच लावून बघताल, नाही तर वायरच्या बोर्ड मध्ये इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये बोर्ड घालून बघताल सॉकेट मध्ये, तसं करायचं नाही. हा तिथं टेस्टर लावून बघायचं, त्यात इलेक्ट्रिक करंट दिसतो. त्यामध्ये बघा मेटल असतं पण त्याचा जो तो इलेक्ट्रिक बोर्डचा जो प्लास्टिकचा पोर्शन आहे त्याला जर टेस्टर लावून बघितलं तर त्यात इलेक्ट्रिक करंट दिसणार नाही तुम्हाला, तो बल्ब आहे तो लागणार नाही त्या टेस्टर मधला. ओके, किंवा आपण एक सेल घेतला आणि सेलला वायर कनेक्ट केलं तर आणि वायरला नंतर समोर एक छोटासा बल्ब लावून पाहिला तर तो बल्ब काय करत ग्लो होईल. पण आता त्या वायरच्या आणि बल्ब सॉरी त्या सेलच्या आणि बल्बच्या मधात वायरच्या ऐवजी आपण रबरचा युज केला किंवा प्लास्टिकचा युज केला किंवा वूडचा युज केला ते लागेल का, तो ग्लो होईल का तो बल्ब? नाही ग्लो होणार. कशामुळे, तर जे काही असे ऍटम्स असतात ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतात, इझिली अवेलेबल असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे आपण पाहिलं जे की फ्लो होऊ शकतात किंवा जे लूजली बॉन्डेड आहेत ऍटमला एक्सटर्नल ऑर्बिट मध्ये त्याच्या, तर जे की इझिली डोनेट करू शकतो तो ऍटम त्याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, तर ज्या ऍटम मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असे इझिली अवेलेबल आहेत जे तो जो तो फ्लो करू शकतो, तर तसेच ऍटम इलेक्ट्रिसिटी सप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो आपण पाहिलं किंवा चार्जेसचा फ्लो. मग चार्जेस कधी क्रिएट होतील, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्लो होतील. मग इलेक्ट्रॉन फ्लो कोणत्या ऍटम मधून होणार, तर ते मेटल मधून होतात. नॉन मेटल फ्लो करू शकतात का इलेक्ट्रॉनला? नाही. नॉन मेटल काय करतात, इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतात, ते डोनेट करत नाहीत आपल्याला माहिती. ओके, हे आपण पिरियोडिक टेबल चॅप्टर मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे. तर मग मेटल्स जे आहेत तर ते सर्व मेटल्स हे गुड कंडक्टर्स असतात त्यामुळे किंवा कंडक्टर्स असतात. ओके, कंडक्टर्स म्हणजे काय, ज्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. मग मेटल्स मधून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते का, आता मेटल्स इझिली इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करू शकतात, फ्री इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करू शकतात. मग जसं की सिल्वर असेल, कॉपर असेल, अल्युमिनियम असेल, तर या प्रकारचे मेटल्स किंवा कोणताही मेटल असेल जो की काय करू शकतो, गुड कंडक्टर होऊ शकतो, जे की इझिली इलेक्ट्रॉन फ्लो करू शकतो, इलेक्ट्रिसिटी ज्यामधून पास होऊ शकते. मग आता इन्सुलेटर म्हणजे काय, त्याच्या अपोजिट. इन्सुलेटर म्हणजे द सबस्टन्स थ्रू हिच इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक चार्जेस कॅनॉट फ्लो आर कॉल्ड द इन्सुलेटर. द सबस्टन्सेस थ्रू हिच इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक चार्जेस कॅनॉट फ्लो आर कॉल्ड द इन्सुलेटर. मग म्हणजे वूड असेल, प्लास्टिक असेल एक्झाम्पल मध्ये,
ओके किंवा जे काही नॉन मेटल्स आहेत ते सर्व नॉन मेटल्स अप्रॉक्सिमेटली अप्रॉक्सिमेटली ऑल ऑर नियर अबाउट वी कॅन से नियर अबाउट ऑल नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स आर वी कॅन से इन्सुलेटर्स. नियर अबाउट का म्हटलं नाही मी, ऑल कंडक्टर्स का म्हटलो नाही, सॉरी ऑल नॉन मेटल्स का म्हटलो नाही, तर कार्बन हा नॉन मेटल आहे पण कार्बनचा जो ॲलोट्रॉप आहे ज्याला आपण ग्राफाइट म्हणतो तर तो गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. पेन्सिल, पेन्सिलचा एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला 8th स्टँडर्डला की 9th स्टँडर्डला पेन्सिल घ्यायची, पेन्सिलचे दोन्ही तो जे एंड आहे ते शार्प करायचे आणि त्या शार्प झालेल्या एंडला वायरचं कनेक्शन द्यायचं आणि एका एंडला बॅटरी अटॅच करायची आणि बॅटरीच्या दुसऱ्या एंड पासून एक वायर घ्यायचं. ओके बॅटरीच्या एका एंडला आपण म्हणू की पेन्सिल अटॅच करायची आणि दुसऱ्या बॅटरीच्या एंडला वायर अटॅच करायचं, किंवा दोन्ही पेन्सिल अटॅच केल्या तरी चालतील पण वायर इझी राहील आपल्या प्रयोगासाठी. आणि एक बल्ब, इथे बल्बला ही पेन्सिलचं एक एंड आणि वायरचं एक एंड कनेक्ट करायचं, तर हा बल्ब तुम्हाला ग्लो झालेला दिसेल. म्हणजे याचा अर्थ वायर मधून तर हा करंट फ्लो होतोच, आपल्याला माहिती मेटल आहे, पण हा पेन्सिल असून पण पेन्सिल तर वूडची आहे, त्याच्या आतमध्ये तर ग्राफाइट आहे, ग्राफाइट तर कार्बन पासून बनलेला असतो, ती जी लीड आहे पेन्सिलची ती ग्राफाइट पासून बनलेली असते. मग आता पेन्सिलची लीड ग्राफाइट पासून बनलेली असते, ग्राफाइट तर कार्बनचा ॲलोट्रॉप आहे, कार्बन तर बॅर सॉरी नॉन मेटल आहे, मग त्यामधून इलेक्ट्रिसिटी कशी सप्लाय होईल? म्हणजे जवळपास, त्यामुळे नियर अबाउट म्हटलं मी, नियर अबाउट तर त्याचं रिझन आहे ते तुम्हाला कार्बन कंपाऊंड चॅप्टर मध्ये तुम्ही पाहिला असेल, कार्बनचा ॲलोट्रॉप ग्राफाइट कसा असतो, त्याला लेअर्स असतात वगैरे वगैरे, तर ते आपण आपला डिस्कशनचा सब्जेक्ट नाही येतो. तर आपल्याला काय पाहिजे सध्या, कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. तर इन्सुलेटर म्हणजे काय, तर ज्या सब्स्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही ते सर्व सब्स्टन्स म्हणजे इन्सुलेटर्स. तर एक्झाम्पल लक्षात आले, तर आता मग इलेक्ट्रिसिटी फ्लो कशी होते नेमकी, तर बघा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते म्हणजे काय होते बघा, तर त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय. तर ऍक्च्युअली इलेक्ट्रिसिटी फ्लो कशी होते, आता वॉटरचा फ्लो पाहिला असेल तुम्ही, वॉटर फ्लो कसं होतंय, ज्या साईडला हाय पोर्शन आहे रिव्हरचा, ओके किंवा रिव्हरची हाईट हाय आहे, त्या हाय हाईट कडून लो हाईट कडे वॉटर फ्लो होते कधी पण, ओके किंवा जे वॉट जो वॉट दोन वॉटर टँक आहेत आणि त्याला पाईप न कनेक्ट केला आहे, एक वॉटर टँक थोडा हाईट वरती आहे आणि एक वॉटर टँक खाली आहे थोडा लो हाईट वरती आहे, मग दोन्ही मध्ये वॉटर आपण जर फिलअप केलं तर कुठून कुठे वॉटर फ्लो होईल, लो हाईट वाल्याकडून हाय हाईट वाल्याकडे का हाईट वाल्याकडून लो हाईट वाल्याकडे, तर ऑब्विस आहे आपल्याला माहिती आहे हाय हाईट कडून लो हाईट कडे वॉटर क्लग काय होईल, फ्लो होईल. तर मग इलेक्ट्रिक करंट पण तसंच असतं, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय की ज्या पोर्शन मध्ये ओके किंवा ज्या साईडला की करंट प्रोव्हाइड करण्याचं किंवा इलेक्ट्रॉन्सच डोनेट करण्याचे चार्जेस, इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा आपण चार्ज म्हणू, तर चार्जेस फ्लो होण्याची कॅपॅसिटी जास्त आहे, ओके त्या हाय कॅपॅसिटी कडून लो कॅपॅसिटी कडे ज्या वेळेस इलेक्ट्रॉन्स किंवा ते चार्जेस फ्लो होतात हाय कॅपॅसिटी कडून लो, ऍक्च्युअलमध्ये इलेक्ट्रॉन्स उलटे आहेत, चार्जेस हे वेगळे आहेत, चार्जेस कोणते बोलतो तर आपण फक्त इथं पॉझिटिव्ह चार्जेस बद्दल बोलतोय, निगेटिव्ह चार्जेस बद्दल नाही, इथं पॉझिटिव्ह चार्जेस फ्लो होतात. तर मग पॉझिटिव्ह चार्जेस जे हाय कॅपॅसिटी कडून लो कॅपॅसिटी कडे फ्लो होतात, ओके दोन एंड असतात आणि दोन एंडच्या कॅपॅसिटी वेगवेगळ्या असतात, जसं की बॅटरी असेल, बॅटरीला बघा तुम्ही प्लस आणि मायनस असते, ऍक्च्युअल मध्ये ती त्याची कॅपॅसिटी असते, प्लस म्हणजे हाय कॅपॅसिटी आणि मायनस म्हणजे लो कॅपॅसिटी आपल्याला माहिती. मग चार्जेस काय होतात, प्लस कडून मायनस कडे फ्लो होतात पॉझिटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह चार्जेस प्लस कडून मायनस कडे फ्लो होतात, ओके तर पॉझिटिव्ह म्हणजे काय हाय कॅपॅसिटी आणि निगेटिव्ह म्हणजे लो कॅपॅसिटी, मग ही जी कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण म्हणणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय, तर एखादा चार्ज फ्लो करण्याची त्या पॉइंटची कॅपॅसिटी काय आहे तर त्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणणार. मग आता हे दोन्ही पोटेन्शियल वेगवेगळे असतात, पॉझिटिव्ह चार्ज हे इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्ज हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडून किंवा हाय पोटेन्शियल कडूनच फ्लो होणार, निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह चार्ज प्रोव्हाइड करणं पॉसिबल आहे का, हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे आणि हे समोर पॉझिटिव्ह चार्ज देईल असं पॉसिबल आहे का, नाही होणार, ओके हे निगेटिव्ह का आहे कारण की हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतोय म्हणून हा निगेटिव्ह आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय म्हणजे हा पॉझिटिव्ह व्हायलाय, म्हणजे इकडून पॉझिटिव्ह चार्ज फ्लो व्हायला येतो, ओके त्यामुळे हा
ओके सॉरी, हा पॉझिटिव्ह जो आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल म्हणजे पाठीमाग पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, पुन्हा इलेक्ट्रॉन इकडे ऍक्सेप्ट करेल पाठीमाग पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, म्हणजे काय पॉझिटिव्ह, हा जो पॉझिटिव्ह आहे तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला म्हणून पाठीमाग पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, आणि हा निगेटिव्ह आहे इलेक्ट्रॉन डोनेट करायलाय म्हणजे समोर जाता जाता हा निगेटिव्ह चार्ज क्रिएट करायलाय, म्हणजे फ्लो कोणाचा पाहिजे आपल्याला, पॉझिटिव्ह चार्जचा पाहिजे आपल्याला, मग पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो कुठून होतो, तर हा पॉझिटिव्ह एंड करून होतो, ओके, सो त्याला आपण हाय पोटेन्शियल एंड करून म्हणतो, तर म्हणजेच चार्जेस कडून फ्लो होतात, पॉझिटिव्ह चार्ज करून निगेटिव्ह चार्ज करत चार्जेस फ्लो होतात, किंवा पॉझिटिव्ह पोटेन्शियल करून निगेटिव्ह पोटेन्शियल कडे चार्जेस फ्लो होतात ऍक्च्युअल मध्ये, आणि जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात तर ते निगेटिव्ह पोटेन्शियल करून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात, तर इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कडून असतो, तर निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो, लक्षात ठेवायचं दोन्हीचा फ्लो रिव्हर्स असतो, जो पॉझिटिव्ह चार्जेस असतात पॉझिटिव्ह चार्जेसचा फ्लो पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडून निगेटिव्ह पोटेन्शियल कडे, आणि निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे जर फ्लो विचारलं तर तो कोणाचा असतो, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो असतो, आणि आपण डेली लाईफ मध्ये किंवा रेग्युलर लाईफ मध्ये आता की चार्जेसच्या फ्लोला इलेक्ट्रिक करंट कन्सिडर करत नाहीये, हे नंतर डिस्कवर झालं होतं, ऍक्च्युअल मध्ये चार्जेसचा फ्लो म्हणजे इलेक्ट्रिक करंट, पूर्वीपासून आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लोच कन्सिडर करतो, त्यामुळे मग इलेक्ट्रिक करंटचा फ्लो जर सांगायचा असेल तर तो सांगायचा निगेटिव्ह चार्ज कडून पॉझिटिव्ह चार्ज कडे, किंवा निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे इलेक्ट्रिक करंटचा फ्लो असतो, करंटचा फ्लो कसा होतो, निगेटिव्ह पोटेन्शियल कडून पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे, लक्षात ठेवायचं, ओके, जसं की इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो, इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच करंटचा फ्लो, तर पोटेन्शियल म्हणजे आलं लक्षात की ज्या वेळेस एखाद्या पॉइंटच्या आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्यावेळेस त्या पॉइंटची त्या चार्जेसला फ्लो करण्याची कॅपॅसिटी, ओके, किंवा चार्जेसला मूव्ह करण्याची कॅपॅसिटी जी असेल त्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणणार. तर मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर कोणत्याही सिस्टीमला किंवा कोणत्याही फ्लो करंट फ्लो करण्याचा जे वायर असेल त्याला दोन एंड्स असतात, तर त्या दोन्ही एंड्सला जे काही पोटेन्शियल मधला डिफरन्स आहे, ओके, त्या दोन्ही एंडच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल मधला डिफरन्स आहे म्हणजे चार्ज फ्लो करण्याची कॅपॅसिटी मध्ये डिफरन्स आहे, म्हणजे एक चार्ज ऍक्सेप्ट करायला आणि दुसरा चार्ज डोनेट करायला, मग हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कसा असेल, एक चार्ज डोनेट करायला म्हणजे तिथलं पोटेन्शियल हाय असेल आणि एक चार्ज ऍक्सेप्ट करायला म्हणजे तिथलं पोटेन्शियल लो असेल, कारण की फ्लो कसा असतो, हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे फ्लो असतो, आपल्याला माहिती, जसं की वॉटरचा फ्लो हाय लेवल कडून लो लेवल कडे असतो, उताराच्या दिशेने वॉटर फ्लो होतं, तसंच मग चार्ज पण हाय लेवल कडून लो लेवल कडे फ्लो होत असतील, मग जी लेवल हाय असते त्याला आपण पॉझिटिव्ह एंड म्हणतो आणि जी लेवल लो असते त्याला निगेटिव्ह एंड म्हणतो, आपल्याला माहिती, आणि आपण आताच बोललो की चार्जेस कडून फ्लो होतात पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, ऍक्च्युअल मध्ये चार्जेस फ्लो होतात आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, म्हणजे चार्जचं सांगितलं आपण तर हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे, आणि इलेक्ट्रॉन्सचं किंवा इलेक्ट्रिक करंटचं बोलत असू तर त्यावेळेस इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रॉन पुढे निगेटिव्ह एंड कडून पॉझिटिव्ह एंड कडे फ्लो होते असं सांगायचं, ओके, तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, मग हे जे हाय पोटेन्शियल आहे एका एंडला आणि दुसऱ्या एंडला लो पोटेन्शियल आहे, तर यामधला डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्या वर्डिंग मध्ये येत आहे, ओके, तर द डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल बिटवीन टू पॉइंट इज नोन एज द पोटेन्शियल डिफरन्स, तर हे झाला त्या वर्डचा मिनिंग, तर आता त्याची डेफिनेशन जर पाहायचे असेल आपल्याला, डेफिनेशन काय सांगू, आता पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणूनच चार्ज फ्लो होईल, बघा पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणूनच चार्ज फ्लो होईल, नाही तर फ्लो झाले असते का, न्यूट्रल असतो फ्लो झाले असते का, नाही, न्यूट्रल म्हणजे दोन्ही चार्ज सारखे, एक जास्त आणि एक कमी नाही, ओके, एक पोटेन्शियल जास्त आहे आणि एक पोटेन्शियल कमी आहे, त्यावेळेस फक्त करंट फ्लो होऊ शकेल, जसं की नदीचा उतार म्हणू आपण, ओके, आता पाण्याबद्दल परत एकदा एक्झाम्पल, जर एक लेवल हाय असेल आणि एक लेवल लो असेल तरच काय होऊ शकतो, वॉटर फ्लो होऊ शकतो, आता दोन्ही ठिकाणच्या लेवल सेम आहेत, वॉटर फ्लो होईल का बरं इकडून इकडं किंवा याच ठिकाणाहून या ठिकाणकडे, नाही होणार फ्लो, वॉटर फ्लो कधी होईल, ज्यावेळेस एक लेवल हाय असेल एका साईडची आणि एका एंडची लेवल लो असेल त्यावेळेस वॉटर फ्लो होऊ शकतं, इलेक्ट्रिक करंटचं पण तसंच आहे, जर एक लेवल हाय असेल आणि एक लेवल लो असेल तरच करंट फ्लो होऊ शकतं, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट फ्लो होऊ शकतं, मग करंट फ्लो व्हायले म्हणजे काय व्हायले, चार्ज फ्लो व्हायले म्हणजे मूव्ह व्हायले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, चार्ज काय व्हायले तर मूव्ह होईल, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे मूव्ह होत आहे,
मग एखाद्या ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं त्या ऑब्जेक्टचं, म्हणजे तो वर्क मध्ये आला. आपण वर्क शिकलेलो आहोत. वर्क म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण म्हणू त्याचं डिस्प्लेसमेंट झालं त्याला आपण वर्क म्हणू. मग इलेक्ट्रिक करंट पण काय करतंय, तर चार्ज वरती वर्क करतंय. कशामुळे, हे पोटेन्शियल डिफरन्स मुळेच वर्क करतंय. चार्ज वरती पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणून चार्ज मूव्ह होऊ शकतात किंवा इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकतात. अदरवाईज इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले असते का, नसते झाले. मग पोटेन्शियल डिफरन्स चे डेफिनेशन सांगताना काय सांगायची, तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट इन अन इलेक्ट्रिक सर्किट इज डिफाइंड ऍज अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग युनिट चार्ज. ओके, ज्यावेळेस एखादा चार्ज मूव्ह करायला एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे, ओके, जेवढं काही अमाऊंट ऑफ वर्क डन झालेलं आहे त्याला आपण काय म्हणणार, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, मग त्याचा डेफिनेशन वरून आपण फॉर्म्युला पण सांगू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स इक्वल्स टू वर्क डन अपॉन क्वांटिटी ऑफ चार्ज मूव्ह. ओके, म्हणजे आपण आताच पाहिलं अमाऊंट ऑफ चार्ज मूव्ह. ओके, त्याच्या वरती जेवढं काही वर्क डन झालेलं आहे ते पर युनिट चार्ज पाहिजे. मग दोन चार्ज जर झाले असेल आणि त्याला दहा एवढं वर्क डन लागलं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स किती येईल, एका चार्जचं पाहिजे आपल्याला वर्क डन, त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. मग याला दोन डिवाइड करावं लागेल म्हणजे पाच एवढं आलं पोटेन्शियल डिफरन्स. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स किती आलं, थ्री डी फाईव्ह आला. म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज, दोनचा माहित होता, एकचा कॅल्क्युलेट केला आपण, त्याला पाच. ओके, तर याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणणार की एका चार्जला मूव्ह करण्यासाठी किती वर्क करावं लागेल एका पॉईंट कडून दुसऱ्या पॉईंट कडे, कारण की त्या पॉईंटच्या पोटेन्शियल लेवल हाय आणि लो आहे म्हणून चार्ज मूव्ह व्हायले. म्हणून आपण म्हणतो करंट फ्लो व्हायले, चार्ज मूव्ह व्हायले म्हणजे तिथं वर्क व्हायले. मग आपल्याला त्याचे डेफिनेशन सांगावं लागेल. मग वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे ते त्यालाच काय म्हणायचं, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, पोटेन्शियल डिफरन्स काय, वर्क डन पर युनिट चार्ज कशामुळे युज केलं मी सांगितलं, कारण की पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणून चार्ज मूव्ह आहेत आणि मूव्ह आहेत म्हणजे त्या ठिकाणी वर्क व्हायले. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स डिपेंड आहे वर्क डिपेंड आहे पोटेन्शियल डिफरन्स वरती. म्हणून आपण पोटेन्शियल डिफरन्सचे डेफिनेशन वर्कच्या फॉर्म मध्ये सांगू शकतो. वर्कच्या फॉर्म मध्ये कशी सांगणार, वर्क डन पर युनिट चार्ज इज नोन ऍज द पोटेन्शियल डिफरन्स. तर त्याला डिनोट करायचं मग व्ही न, पोटेन्शियल डिफरन्सला कॅपिटल व्ही न डिनोट करायचं. ओके, कॅपिटल व्ही न पोटेन्शियल डिफरन्सला, आणि स्मॉल व्ही जर डिनोट केलं तर त्याचा मिनिंग व्हेलॉसिटी होतो. तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय की फिजिक्स मध्ये जे आहे तर कॅपिटल आणि स्मॉल मध्ये किंवा लेटर लेटर मध्ये मिनिंग मध्ये चेंज होतो, त्यामुळं लेटर चेंज होऊ द्यायचं नाही. स्मॉल लेटर काढलं की त्याचा मिनिंग काय व्हायला, मग व्हेलॉसिटी. ओके, हा, त्यामुळं पोटेन्शियल डिफरन्स साठी स्मॉल व्ही काढायचं. वर्क डन कॅपिटल डब्ल्यू, आणि क्यू म्हणजे चार्जेस. चार्जला डिनोट करायचं क्यू ने, इथून समोर लक्षात ठेवा, क्यू इज नथिंग बट द चार्ज. ओके, क्यू इज इक्वल टू व्हॉट इज क्यू, चार्ज. ओके, सो दिस इज क्यू आणि व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स. व्ही इज पोटेन्शियल डिफरन्स आणि यु नो वर्क, वर्क इज डब्ल्यू इज वर्क. ओके, सो डब्ल्यू इज वर्क डन. तर मग फॉर्म्युला काय तयार झाला, व्ही इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू, हा फॉर्म्युला झाला पोटेन्शियल डिफरन्सचा. त्याचे असा युनिट व्होल्ट आहे. ओके, आणि त्याला पण कॅपिटल व्ही नच डिनोट करायचं व्होल्टला. पण पोटेन्शियल डिफरन्स मेजर कशाने करतात, तर पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतात व्होल्ट मीटर नावाच्या इन्स्ट्रुमेंटनं, जे की अशा पद्धतीनं दिसतंय. ओके, अशा पद्धतीनं दिसतंय, किंवा याच्या ऐवजी आता या टाईपची मशीन मिळते बघा एक, तर त्या मशीनला पण आपण व्होल्टेज मेजर करू शकतो. तर प्रॅक्टिकल मध्ये या मशीनच्या ऐवजी हे ऍक्च्युअल मध्ये व्होल्ट मीटरच युज करतात व्होल्टेज मेजर करण्यासाठी. तर इलेव्हन्थ आणि ट्वेल्थ ला तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतात, त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि सर्किट मध्ये पाहायचं झालं तर व्होल्ट मीटर कसं कनेक्ट करायचं, तर पॅरलली कनेक्ट करायचं. पॅरलली म्हणजे हे जे वायर आहे याला असं साईडला कनेक्शन देऊन पुन्हा इथं व्होल्ट मीटर, आणि हे कनेक्शन पुन्हा ह्या वायरला इकडून द्यायचं, म्हणजे हे पॅरलल एंड झाले बघा, हे आणि हे दोन्ही पॅरलल आहे. तर तसे पद्धतीनं व्होल्ट मीटर कनेक्ट करायचं सर्किटला पॅरलल असले. ओके, तर हे झालं व्होल्ट मीटरचं. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट. ओके, तर आपण पोटेन्शियल डिफरन्स पाहिला, पोटेन्शियल डिफरन्स मुळेच चार्ज किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. मग आता हे चार्ज किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात म्हणजेच इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला आपण म्हणतो. मग इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस ऑर इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्टर इज सच एज अ मेटल वायर इज नोन एज द इलेक्ट्रिक करंट. समोर लिहा इज नोन एज द इलेक्ट्रिक करंट. ओके,
तर इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन पाहिली आपण, मग अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक करंटचं मॅग्नेट्यूड ज्याला म्हणू आपण, इज द अमाऊंट ऑफ, मग ते कसं फाइंड आउट करायचं, तर इज द अमाऊंट ऑफ चार्ज म्हणजे किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, किती करंट फ्लो व्हायले, त्याचं मॅग्नेट्यूड काय म्हणजे किती अमाऊंट मध्ये फ्लो व्हायले करंट, पाच चार तीन दोन असं, ओके, तर ते किती फ्लो व्हायले करंट त्याच्यासाठी फॉर्म्युला लागेल. मग तो फॉर्म्युला काय आहे, तर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजेच काय, अमाऊंट ऑफ चार्ज फ्लो थ्रू द कंडक्टर इन युनिट टाइम. इलेक्ट्रिक करंट म्हणजे आपण ऑलरेडी माहिती आहे की फ्लो ऑफ चार्जेस म्हणतो आपण, डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस किंवा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला इलेक्ट्रिक करंट म्हणतो. मग करंटचा अमाऊंट काढायचंय तर आपल्याला करंटचा अमाऊंट काढावा लागेल करंट, आणि लक्षात ठेवायचं इलेक्ट्रिक करंटला कॅपिटल आय ने डिनोट करायचं. ओके, सो इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय की किती चार्जेस फ्लो होईल पर युनिट टाइमला, पर युनिट टाइम म्हणजे टाइमने डिवाइड करावं लागेल, आय म्हणजे काय अमाऊंट ऑफ चार्जेस पर युनिट टाइम. मग अमाऊंट ऑफ चार्जेस म्हणजेच काय, तर क्यू आणि टाइम म्हणजे टी आणि करंट म्हणजे आय, आय इक्वल्स टू क्यू बाय टी. ओके, तर एसआय युनिट काय असेल मग करंटचं, एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर, एसआय युनिट ऑफ करंट इज एम्पियर. करंट इज मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एमिटर, करंट मेजर करायचं एमिटर नावाच्या इन्स्ट्रुमेंटनं, आणि ते अशा पद्धतीने दिसेल एमिटर. आणि आपण जे व्होल्टमीटर सॉरी व्होल्टेज मध्ये पाहिलं होतं व्होल्टमीटर, तर त्यासारखंच आहे, फक्त इथे एम ए लिहिलेलं आहे आणि व्होल्टमीटर मध्ये व्ही लिहिलं होतं कॅपिटल व्ही. ओके, सो थोडा चेंजेस असतो आणि याच्या रिडिंग मध्ये पण थोडाफार चेंज असतो, आलं लक्षात. तर आणि जे व्होल्टमीटर मध्ये व्होल्टेज मध्ये इन्स्ट्रुमेंट पाहिलं होतं आपण आणखीन एक, की ज्यानं आपण व्होल्टेज मेजर करू शकतो सांगितलं, तेच इन्स्ट्रुमेंट आहे जे की करंट पण मेजर करू शकते. या इन्स्ट्रुमेंटचे भरपूर पर्पजेस आहेत, ते करंट मेजर करू शकते, व्होल्टेज व्होल्टेज मेजर करू शकते म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्टेज आणि पोटेन्शियल डिफरन्स चा मिनिंग सेम आहे. व्होल्टेजला सॉरी पोटेन्शियल डिफरन्सला ऑर मध्ये दुसरे नाम आहे, नाव आहे व्होल्टेज, जे की व्होल्ट त्याच्या युनिट वरून पडलेलं आहे नाव. ओके, व्होल्टेज तर पोटेन्शियल डिफरन्स पण आणि इलेक्ट्रिक करंट पण ह्याच इन्स्ट्रुमेंट ने मेजर करू शकतो, येलो कलरचं जे इन्स्ट्रुमेंट दिसायला येते ना, आणि यानं आणखीन भरपूर काही मेजर केला जाऊ शकते. ओके, तर ते आपल्याला पाहायचं नाही सध्या, आपल्याला फक्त पाहायचं हे इन्स्ट्रुमेंट कशासाठी युज होत आहे, पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी. आणि स्पेशल जर इन्स्ट्रुमेंट विचारलं एमसीक्यू मध्ये, तर इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी अमीटर यूज करतात आणि पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी व्होल्टमीटर यूज करतात. एमसीक्यू मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, याचे एसआय युनिट्स, याचे फॉर्म्युलेज, ओके, डेफिनेशनचे पोर्शन वगैरे, तर हे लिहून घेत चाला समोर. आणि आपण जसं पाहिलं होतं की व्होल्टमीटर आपण सर्किटच्या बाहेर असं, की जे सर्किट असेल याच्या बाहेर पॅरल मध्ये असं कनेक्ट करतो सर्किटच्या बाहेर, अदर आउटसाइडला कनेक्शन देऊन, तसं अमीटरला आउटसाइडला सर्किटच्या बाहेरच्या साईडला कनेक्शन द्यायची गरज नाही. अमीटर हे सर्किटच्या मध्येच, म्हणजे सर्किट असेल तर इथं अमीटर कनेक्ट करायचं, सर्किटच्या मध्येच कनेक्ट करायचं अमीटर. ओके, तर हे सर्किट आहे आणि आपण मध्ये दाखवल्याप्रमाणे हे अमीटर सर्किटच्या मध्येच कनेक्ट केलेलं आहे सर्किटच्या वायरला, त्याला एक्सटर्नल कनेक्शन द्यायची गरज पडली नाही, म्हणजे पॅरलल कनेक्शन ज्याला आपण म्हणतो ते द्यायची गरज पडली नाही, याला सिरीज कनेक्शन मध्ये म्हणजेच त्या सर्किटमध्येच कनेक्शन द्यायचं. सिरीज म्हणजे सर्किटच्या आतमध्ये आणि पॅरलल म्हणजे सर्किटच्या बाहेर, आपल्या लक्षात येण्यासाठी शॉर्टकट मध्ये. ओके, हा एक्स्ट्रा कनेक्शन देऊन ज्याला आपण पॅरलल म्हणतो, मग अमीटर एक्स्ट्रा कनेक्शन द्यायची गरज आहे का नाही, ते सर्किटच्या आतमध्येच असतं, जे सर्किट पाहायचं त्याच्या आतमध्ये, ज्या सर्किटची स्टडी करायची त्याच्या आतमध्ये अमीटर जोडून द्यायचं, आलं लक्षात. हा, आणि अमीटर कसं कनेक्ट करतात, तर हे पॉझिटिव्ह एंड अमीटरचं, त्या पॉझिटिव्ह एंडला आणि निगेटिव्ह अमीटरला पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड असतात, ते पॉझिटिव्ह एंड पॉझिटिव्ह एंडला बॅटरीच्या आणि निगेटिव्ह एंड हे बॅटरीच्या निगेटिव्ह एंडला कनेक्ट झालं पाहिजे, अशा पद्धतीने कनेक्ट करायचं अमीटर. ओके, सो हे लक्षात ठेवायचं, तसंच व्होल्टमीटरचं पण असतं. तर ओके, तर मग आता आपल्याला करंट म्हणजे माहित झालं आता काय आहे इलेक्ट्रिक करंट, तर एक थोडासा एक्स्ट्रा पोर्शन आहे तेवढा कम्प्लीट करूया आणि मग आपण थांबूया. तर आता आपल्याला पाहिजे रेझिस्टन्स अँड ओहम्स लॉ. तर रेझिस्टन्स म्हणजे काय आहे आणि ओहम्स लॉ म्हणजे काय आहे. आता वायर आहे, हे वायर आहे, ओके, हे वायर आहे, यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे, या वायर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे आणि या वायर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे. दोन वायर आहे, एक एवढं जार आहे आणि एक एवढं जार आहे. ओके, आणि आणखीन एक वायर आहे, जाडी तेवढीच आहे बघा, ह्या वायर एवढीच जाड आहे, हे दुसरं वायर पण.
ओके एवढं जाड आहे पण लांब बघा थोडस जास्त लांब आहे. ओके आता इलेक्ट्रॉनला मूव्ह व्हायचे या वायर मधून या एंड पासून या एंड कडे मूव्ह व्हायचे इलेक्ट्रॉनला या एंड करून या एंड कडे. आता हे एवढं छोटं वायर आहे म्हणजे आणि यामध्ये मॉलिक्युल्स कसे आहेत टाइटली पॅक आहेत टाइटली पॅक आहेत. ओके मग आता मॉलिक्युल्स टाइटली पॅक आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्सला मूव्ह होता येईल का इझिली नाही. ऍटम जास्त आहेत म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स त्या ऍटम्सला जास्त वेळ स्ट्राईक होणार आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स इतक्या इझिली फ्लो होऊ शकणार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्या वर्गात सरला काय करायचंय पाठीमागच्या विद्यार्थ्याकडे जायचं आहे आणि वर्ग भरपूर भरलेला आहे म्हणजे भरपूर म्हणजे खूपच भरलेला आहे गच्च एकदम पाय ठेवायला पण जागा नाही खाली असं भरलेला आहे तर पाठीमागच्या विद्यार्थ्याकडे सरांना जायचंय मग काय होईल सरांना जाता येईल का पाठीमागच्या विद्यार्थ्याकडे इझिली. सरांना खूप वेळ लागेल पाठीमागे एक एका विद्यार्थ्याला साईडला व्हावा लागेल थोडंफार आणि सर मग तिथून जातील पाय ठेव ठेवा हळूहळू लक्ष देऊन कोणाच्या बॅग वर पाय पडतंय का कोणाच्या मांडीवर पाय पडतंय का. ओके आणि तेच जर विद्यार्थी कमी असतील आणि थोडे दूर दूर बसलेले असतील तर मग ते काय होईल इझिली सर पाठीमागे जाऊ शकतात. मग तशाच पद्धतीने जर ऍटम्स एखाद्या सबस्टन्सचे टाइटली पॅक असतील तर इलेक्ट्रॉन इझिली फ्लो होऊ शकणार नाही म्हणजे आपण म्हणूया की जर किंवा त्याला जागा कमी असेल जायला. ओके इलेक्ट्रॉन्सला फ्लो होण्यासाठी जागा कमी असेल तर तो इझिली फ्लो होऊ शकणार नाही पण त्याला फ्लो होण्यासाठी जागा भरपूर येतो तो इझिली फ्लो होऊ शकतो. म्हणजे हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे म्हणजे याची जाडी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा कट केल्याच्या नंतर हा किती जाड दिसतोय वायर. ओके हा जर जेवढा जास्त असेल तेवढा इझिली इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकतो आणि हा एरिया जेवढा कमी असेल तेवढा इझिली सॉरी तेवढा इलेक्ट्रॉन इझिली फ्लो होऊ शकणार नाही त्याला तेवढं फ्लो होण्यासाठी हार्ड जाईल. बघा आणखीन एक गोष्ट आता लेंथ पाहूया. तर तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिला असेल एखादं वायर जर खूप दूर असेल तर करंट कमी आल्यासारखं वाटतंय आपल्याला किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट जे आहे ते प्रॉपरली वर्क करत नाही. आता तुम्ही मोबाईल सोबत आलेल्या चार्जर सोबत बरेच प्रयोग करून बघता बघा दोन चार्जर कट करून एकमेकांना करेक्ट कनेक्ट करता मग त्या बोर्ड पासून आपण बसतो ते कॉटवरती किंवा त्या सोफ्यावरती खुर्चीवरती तिथपर्यंत वायर पुरलं पाहिजे म्हणून आपण वायर कट करतो दोन चार्जर जोडतो आणि लांब वायर करतो आणि मग मोबाईल चार्ज करतो. आता बघा एक ऑब्झर्वेशन करा की जे अगोदरचं वायर होतं मोबाईलचं त्यामधून आपण मोबाईल थोडासा कमी वेळेत चार्ज झालेला आपल्याला दिसून येईल. जो अगोदरचं ओरिजिनल वायरचं चार्जर होतं ते थोडासा कमी वेळेत चार्जरच चार्जिंग झालेले आपल्याला दिसून येईल आणि जे तुम्ही खूप म्हणजे खूपच मोठं केले गरजेपेक्षा जास्त मोठं वायर केले आणि त्यानं तुम्ही काय करायला चार्ज करताय आता मोबाईल तर आता चार्जिंग थोडीशी स्लो झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे लेंथ मध्ये फरक पडला की चार्जिंगच्या टायमिंग मध्ये फरक पडायला का फरक पडायला की कारण की चार्ज कमी फ्लो होईल म्हणजे इलेक्ट्रिक करंट कमी झाला त्या ठिकाणी. मग हा जो इलेक्ट्रिक करंट कमी किंवा जास्त होतोय हे कशामुळे होतंय बरं जाड जेवढं वायर आता तुम्ही इलेक्ट्रिक वायर्स पाहिले असतील जे आपल्याला वायर इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतात पोल्स वरून. ओके जे बाहेर पोल असतात त्याचं जर वायर पाहिलं तर खूप जाड असतं ते वायर आपल्या घरातल्या वायर एवढं का नसतं बरं छोटं त्याची जाडी का जाड म्हणजे त्याचे ते जे आहे ते एवढं जाड कशामुळे असतं तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की इलेक्ट्रॉन्स इझिली फ्लो होतात. आताच पाहिल्याप्रमाणे आपण जेवढे एरिया क्रॉस सेक्शन जास्त असेल तेवढा इझिली इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकते किंवा तेवढे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊ शकतात त्यामधून इझिली म्हणण्यापेक्षा मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊ शकतात आपण म्हणून त्यामध्ये ऍटम्स पण जास्त असतील मग इलेक्ट्रॉन्स पण जास्त फ्लो होणार मग म्हणजेच करंट फ्लो जास्त व्हायला मग यावरून आपण काय सांगू ज्यावेळेस करंट फ्लो होण्याला काहीतरी अडचण निर्माण होईल किंवा करंट स्लो फ्लो होईल आणि कधी कधी करंट फास्ट फ्लो होईल मग हा जो करंटला एक अपोजिशन मिळालाय की करंटला स्लो करतोय किंवा करंटला फास्ट करतोय हा जो करंटला अपोज करणारी गोष्ट आहे त्याला म्हणायचं रेजिस्टन्स करंटला विरोध करणारी ज्याच्यामुळे करंट काय होईल स्लो होईल. तर ते प्रत्येक सबस्टन्स मध्ये वेगवेगळं असते करंटचा दुश्मन त्याला म्हणू आपण दुश्मन इन्सान येते दुश्मन हा एका मूवी मध्ये डायलॉग आहे पिक्चर वगैरे पाहत असतात तर तसंच इथे करंट का दुश्मन म्हणजे कोण आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय करतो करंटच्या फ्लोला अपोज करतो. मग रेजिस्टन्सची डेफिनेशन सांगायची म्हणजे काय सांगाल तर अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. ओके सिम्पल डेफिनेशन आहे जास्त अवघड नाही. मग आता हा ओहम्स लॉ काय आहे तर
ओमनर हे रेजिस्टन्स इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर काय सांगितलं त्यानं बघा, त्याचं एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट पाहूया ओहम्स लॉचं. इफ फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. आता फिजिकल स्टेट म्हणजे काय, तर कंडक्टरची लेंथ असेल, कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे त्याची जाडी असेल, ते कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण थोडक्यात वायर चेंज केलं नाही, वायर तेच ठेवलं, त्याचं टेम्परेचर असेल ते गरम नाही झालं पाहिजे. ओके, तर वायर तेच ठेवलं म्हणजे त्याच्या फिजिकल स्टेट कॉन्स्टंट येतात. तर त्यावेळेस तशा वेळेस अमाऊंट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू इट, म्हणजे त्या करंट त्या कंडक्टर मधून जे करंट फ्लो व्हायले ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते पोटेन्शियल डिफरन्सला. पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, आता करंट किती जास्त फ्लो होणार आपण माहिती आहे. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, सॉरी फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, त्याला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणतो. आणि आपण पाहिलं इलेक्ट्रिक करंट फ्लो कशामुळे होतोय, तर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये होतो. त्यासाठी आपण नदीचं एक्झाम्पल पाहिलं, पाण्याच्या टाकीचं एक्झाम्पल पाहिलं. ओके, मग हा फ्लो जास्त कधी असेल, ज्यावेळेस उतार खूप जास्त असेल. कमी उतार असेल कमी फ्लो असेल. वॉटरफॉल वरून पाणी खाली पडतंय, फास्ट पडतंय, आणि हाय हाय हाईट वरून लो हाईट कडे वॉटरफॉल होतो. बघा, वॉटरफॉल जर ऑब्झर्व केला, खालून वरी पाणी जाताना दिसतंय का, नाही. आणि जेवढी हाईट जास्त असेल तेवढ्या फास्ट मध्ये फ्लो होईल. मग तसंच इथं पण पोटेन्शियल डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढा करंट जास्त होणार. म्हणजे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत दोन्ही, काय पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट. हे पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केलं, ओहम नावाच्या सायंटिस्टने ऑब्झर्व केलं, म्हणून त्याला ओहम्स लॉ म्हणतात. म्हणजेच याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं म्हणजे काय, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही. म्हणजेच काय, जेवढं पोटेन्शियल डिफरन्स जास्त होईल तेवढं करंट जास्त होईल, जेवढा पोटेन्शियल डिफरन्स कमी होईल म्हणजे दोन्ही पोटेन्शियल मधला डिफरन्स जेवढा कमी झाला तेवढा करंट कमी फ्लो होईल. ओके, मग आता यालाच आपण असं पण लिहू शकतो, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय. ओके, काही फरक पडणार नाही, कारण की एक गोष्ट वाढली दुसरी वाढायली, मग ती दुसरी वाढल्यावर पहिली पण वाढणार आहे. ऑब्विसली करंट वाढायला कशामुळे, पोटेन्शियल डिफरन्स वाढायला म्हणून. म्हणजे आपण उलट पण लिहू शकतो, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय याला. ओके, आणि मग हे प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढायसाठी कॉन्स्टंट घेतो आपण. मग ते कॉन्स्टंट घेतलं आर नावाचं कॉन्स्टंट. ओके, हे आर म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. मग इक्वल टू द साईन टाकलं आपण तिथे, दोन्ही साईड इक्वल करायच्यात. आपल्याला प्रोपोर्शनल नाही दाखवायचं हे वाढायले म्हणून हे वाढायले, आपल्याला त्या दोघांमधलं काहीतरी रिलेशन दाखवायचंय. मग इक्वल टू कधी होणार, ते एक कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागतंय आपल्याला. ते कॉन्स्टंट आहे आर. तर त्या कॉन्स्टंटला म्हणायचं, मग ते कॉन्स्टंट म्हणजेच रेजिस्टन्स. ते कॉन्स्टंट म्हणजेच दिस कॉन्स्टंट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स म्हणजे मग आपल्याला काय सांगता येईल, तर व्ही अपॉन आय हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला झाला. व्ही अपॉन आय, रेजिस्टन्स म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन इलेक्ट्रिक करंट. ओके, तर त्याला आपण रेजिस्टन्स म्हणणार, किंवा व्ही इक्वल्स टू आय आर हा फॉर्म्युला झाला ओहम्स लॉचा. व्ही इक्वल्स टू आय आर हा ओहम्स लॉचा फॉर्म्युला आहे. हा नाईन्थला ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे. ओके, तर हे रिव्हिजन मध्ये तुम्हाला घेतलं आहे करंट बद्दल माहिती असावी म्हणून. मग द कॉन्स्टंट आर इज नोन ऍज द रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्सचं युनिट काय आहे, मग या सायंटिस्टच्या नावावरूनच आहे ओहम. याला काय म्हणायचं, ओहम. आणि याला सिम्बॉल आहे, अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे, ग्रीक लेटर आहे, ज्याला की आपण ओहमच म्हणतो या सिम्बॉलला. ओके, सो हे लेटर आहे, ग्रीक लेटर. हे काय आहे, तर हे ग्रीक भाषेतलं लेटर आहे एक प्रकारचं. तर ते लेटर या ठिकाणी हा सिम्बॉल दाखवायला युज केला जातो, ओहम सिम्बॉल जातो. ओके, सो एस आय युनिट काय आहे, मग रेजिस्टन्स, तर ओहम हे एस आय युनिट आहे. तर मग रेजिस्टन्सची डेफिनेशन ऑलरेडी आपण पाहिली आहे, ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट ऑर करंट इज कॉल्ड द रेजिस्टन्स. आणि त्याला डिनोट करायचं कॅपिटल आर न. आता रेजिस्टन्स सारखंच एक रेजिस्टिव्हिटी नावाची कॉन्सेप्ट आहे, सेम आहे, थोडासा मिनिंग वेगळा होतो. रेजिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो अपोजिशन जो आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, तर बघूया. ऍट अ गिव्हन टेम्परेचर द रेजिस्टन्स आर ऑफ अ कंडक्टर डिपेंड ऑन इट्स लेंथ. आपण पाहिलं, जेवढं जास्त लेंथ असेल तेवढा करंट फ्लो व्हायला टाइम लागेल, किंवा तेवढ्या कमी अमाऊंट मध्ये करंट फ्लो होऊ शकेल. ओके, किंवा तेवढे चार्जेस फ्लो होण्यासाठी टाइम लागणार आहे. बघा, जेवढा जास्त लेंथ असणार आहे म्हणजे करंट कमी फ्लो व्हायला, करंट म्हणजे चार्ज पर युनिट टाइम. आपण पाहिलं, मग टाइम जेवढा जास्त लागला तेवढा करंट कमी होणार, डिनॉमिनेटर जेवढा जास्त तेवढा करंट कमी होणार ना, बरोबर आहे. हा, मग याचा अर्थ काय, की लेंथ जेवढी जास्त वायरची तेवढं करंट कमी फ्लो होणार. आता
आणखीन एका गोष्टीवर डिपेंड आहे रेजिस्टन्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे त्या वायरची जाडी, कट केल्यानंतर किती जाड दिसेल, डायमीटर केवढा आहे त्या वायरचा. आता जेवढा जास्त डायमीटर जास्त आहे तेवढ्या भागामध्ये, आता हा सर्क्युलर सर्फेस घ्या, याच्यात ऍटम्स जास्त असतील म्हणजे अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त आहे म्हणजे तेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स फ्लो होऊ शकतात. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार तेवढा करंट जास्त असणार, म्हणजे जेवढं जाड वायर तेवढा करंट जास्त. बरोबर आहे. मग यावरून आपल्याला काय सांगता येईल की करंट कसं, सॉरी रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे. आता करंट जास्त आहे म्हणजे रेजिस्टन्स कमी आहे, मग एरिया जेवढा जास्त तेवढा करंट जास्त म्हणजे रेजिस्टन्स कमी आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल की रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि लेंथ बघा, जेवढी लेंथ जास्त तेवढं करंट कमी होईल, म्हणजेच करंट कमी आहे म्हणजे आपण म्हणूया रेजिस्टन्स जास्त झालं, कारण की रेजिस्टन्स आणि करंट एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अपोजिशन आहे म्हणजे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. अपोज करायला म्हणजे रेजिस्टन्स वाढलं की करंट कमी होणार, तेवढा जास्त अपोजिशन होणार. ओके, मग लेंथ वाढली की करंट कमी होईल, पण आपल्याला माहिती आहे करंट कमी झालं म्हणजे दुसरी गोष्ट कोणती वाढते, लेंथ बरोबरच रेजिस्टन्स वाढते, म्हणजे लेंथ आणि रेजिस्टन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, तर लेंथ आणि रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल, एरिया आणि रेजिस्टन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तर हे अशा पद्धतीने दाखवायचं, मग आर इज इन्व्हर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल अँड आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ए. ओके, त्या वायरच्या आणि रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे, तर ते मेटल कोणतं युज केलेलं आहे त्यावर, किंवा ते मटेरियल कोणतं युज केलेलं आहे त्यावरती पण रेजिस्टन्स डिपेंड आहे. तर हे एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतात, तीन ऑप्शन देतात, रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे, एरिया क्रॉस सेक्शन, लेंथ आणि हे मटेरियल जे यूज केले, हे तीन ऑप्शन आहेत. आणि चौथा ऑप्शन रॉंग असेल तर ते रॉंग ऑप्शन तुम्हाला निवडावं लागेल, जे कोणतं रॉंग आहे ऑप्शन विचारलं तर. ओके, सो मग रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एल and resistance is inversely proportional to the area of cross section of wire. Okay, so remember these things. Now we can say combinedly that R is proportional to the L upon A. L la directly hai manje the numerator la hai and L inversely hai manje the denominator la hai, manje N is proportional to the L upon A. So he proportionality sign karyasathi apan ek constant ghet asto, ki constant ahe हे नऊ सारखं दिसायला तुम्हाला, असं नऊ सारखं. आणि त्याला म्हणायचं रो. रो हा पण ग्रीक लेटर आहे, ग्रीक भाषेला खूप डोक्याला ताण दिला आहे. ओके, तर हे रो काय, ग्रीक लेटर आहे. आर च आणि एल अपॉन एच प्रोपोर्शनॅलिटी अवॉइड करायची आणि तिथं आपल्याला इक्वल टू च रिलेशन दाखवायचं, तर त्यासाठी कॉन्स्टंट घेतो आपण. मग ते कॉन्स्टंट आहे रो आणि त्या कॉन्स्टंटलाच म्हणायचं रेझिस्टिव्हिटी. दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ऍज द resistivity. Okay, rho is the constant of proportionality and it is called the resistivity of a material. म्हणजे जेवढी रेजिस्टिव्हिटी जास्त आहे तेवढा रेजिस्टन्स जास्त आहे. म्हणजे यावरून आपण सांगू शकतो रेजिस्टिव्हिटी इज नथिंग बट द वन काइंड ऑफ कॅपॅसिटी ऑफ रेजिस्टन्स. ओके, जे काही रेजिस्टन्स कॅपॅसिटी आहे, किती अमाऊंट मध्ये एखादा सबस्टन्स रेजिस्टन्स प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे करंटला किती अमाऊंट मध्ये अपोज करू शकतो, हे सांगायचं काम कोण करते, रेजिस्टिव्हिटी करते. ओके, सो थोडासा डिफरंट आहे, डिफरन्स आहे रेजिस्टन्स आणि रेजिस्टिव्हिटी मध्ये थोडा डिफरन्स आहे. ओके, सो जास्त काही एवढा नाही, दोन्ही पण करंटला अपोज करायचंच काम करतात. रेजिस्टिव्हिटी म्हणजे एक प्रकारे की त्याची क्षमता सांगू शकतो आपण, की किती अमाऊंट मध्ये तो सबस्टन्स करंटला अपोज करणार. मग बघा, जेवढं गुड कंडक्टर असेल सबस्टन्स तेवढी रेजिस्टिव्हिटी कमी असणार. गुड कंडक्टर म्हणजे करंटचा फ्लो जास्त आहे आणि करंटचा फ्लो जास्त आहे म्हणजे रेजिस्टन्स कमी आहे, म्हणजे रेजिस्टिव्हिटी कमी आहे. मग जेवढी रेजिस्टिव्हिटी कमी तेवढा सबस्टन्स गुड कंडक्टर असेल आणि जेवढा सबस्टन्स बॅड कंडक्टर असेल तेवढी रेजिस्टिव्हिटी जास्त असेल, म्हणजे रेजिस्टन्स जास्त असेल. रेजिस्टन्स जास्त तर करंट कमी फ्लो होणार, म्हणजे तो सबस्टन्स बॅड कंडक्टर म्हणतो आपण इलेक्ट्रिक करंटचा. ओके, सो रिमेंबर दिस थिंग्स. एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतात, एमपीएससी वगैरे सारख्या एक्झाम मध्ये तर बिलकुल विचारतात अशा प्रकारचे प्रश्न. मग याचं युनिट काय आहे, तर याचं युनिट बघा रेजिस्टिव्हिटीचं. आता रेजिस्टिव्हिटी जर फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, हे एल आणि ए अपोजिट साईडला पाठवावं लागेल. आपल्याला हे आर मिळालंय, रेजिस्टन्स मिळालंय, आणि रेजिस्टन्स तर ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. ओके, मग रेजिस्टिव्हिटी पाहिजे, मग हे ए पलीकडे पाठवावं लागेल. मग डिनॉमिनेटर मधलं ए पलीकडे गेलं तर आरच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, आर ए होणार, आणि एल हे मल्टिप्लिकेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये जाणार, लेफ्ट हँड साईडला गेलं, हे एल डिनॉमिनेटरला गेलं,
आणि इकडे राहिलं फक्त रेजिस्टिव्हिटीचं रो, मग रो चा फॉर्म्युला काय झाला, आर ए अपॉन एल, हा रो चा फॉर्म्युला झाला आर ए अपॉन एल. ओके, मग आर म्हणजे काय आहे, तर आर चं युनिट आहे ओहम, एरियाचं युनिट असते मीटर स्क्वेअर. ओके, याचा युनिट मीटर स्क्वेअर, लेंथचं युनिट आहे मीटर. मग मीटर आणि मीटर स्क्वेअर मधला एक मीटर कॅन्सल झाला. ओके, डिनॉमिनेटर मधला एक मीटर आणि न्यूमिनेटर मधला जो मीटर स्क्वेअर आहे त्याचा एक युनिट कॅन्सल झाला, म्हणजे रोचं युनिट काय झालं, ओहम मीटर. रोचं युनिट काय झालं, ओहम मीटर. रो म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीचं युनिट झालं ओहम मीटर, तेच आपण सांगितलं या ठिकाणी. या युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. रिमेंबर दीज थिंग्स, दीज थिंग्स कॅन बी आस्क्ड इन द एमसीक्यू. सो लेट्स स्टॉप हिअर. द फायनल स्टेटमेंट इज गिव्हन हिअर. रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. आता सांगितलं, जेवढं मटेरियल वेगळं असेल तेवढी रेजिस्टिव्हिटी वेगळी असेल. डिफरंट मटेरियल हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. बॅड कंडक्टरला कमी रेजिस्टिव्हिटी असेल, गुड कंडक्टरला जास्त रेजिस्टिव्हिटी असेल. म्हणजे प्रत्येक मटेरियलची रेजिस्टिव्हिटी वेगळी असणार सांगायचं म्हणजे. तर या ठिकाणी थांबूया. तर हा पोर्शन पूर्ण इलेक्ट्रिक करंटचा इंट्रोडक्शन होता. का घेतला आपण, तर नाईन्थला तुमचं एवढं चांगल्या प्रकारे झालं नसेल, कारण की आता ऑफलाईन बॅचेस नाही येतात, त्यामुळं तुमचे नाईन्थ रिवाइज केलं या व्हिडिओमध्ये पूर्ण जवळपास. तर जे महत्वाचं आहे ते हे लक्षात ठेवा आणि हे व्हिडिओमध्ये झालेलं लिहून घ्या. आणि जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसलं नाही पण मी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला वाटलं की हे महत्वाचं आहे तशा गोष्टी पण लिहून घ्यायच चाला. तर या ठिकाणी थांबू या व्हिडिओला. हा थोडासा लेंथी झाल्यासारखा वाटतो व्हिडिओ. तोपर्यंत अभ्यास करा. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय. स्टे होम, स्टे सेफ.